आरोग्य जागृती। नमस्कार, मी डॉक्टर निखिल चौहान, MBBS MS सर्जरी, लॅप्रोस्कोपिस्ट व बॅरेटिक सर्जन म्हणून एकविरा हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। माझं MS हे आंबेजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून झालं आहे। तत्पश्चात मी नागपूरला राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काही दिवस काम केलं आहे। मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपिस्ट म्हणून काम केलं आहे। तसेच काही वर्ष मी गल्फमध्ये फॉरेन कंट्रीमध्ये पण काम केलं आहे। माझी इंग्लंडची प्रेस्टिजियस MRCS परीक्षा पण मी उत्तीर्ण झालो आहे। दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल येथे लॅप्रोस्कोपिस्ट GI सर्जन म्हणून काम केलं आहे। गेल्या 15 वर्षांपासून मी औरंगाबाद येथे एकविरा हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। एकविरा हॉस्पिटल हे मुकुंदवाडी सिग्नलच्या जवळ N2 सिडकोमध्ये सोहम मोटर्सच्या मागे 30 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल आहे, जिथे सर्व प्रकारच्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया एंडोस्कोपीज ह्या आम्ही रुटीनली करतो। गेल्या 3 वर्षापासून आम्ही बॅरेट्रिक सर्जरी म्हणजेच ओबेसिटी सर्जरी, अतिलठ्ठपणावरील दुर्बिणीद्वारे असलेली शस्त्रक्रिया ही औरंगाबाद येथे प्रथमच पूर्ण मराठवाड्यात एकविरा हॉस्पिटल येथे सक्सेसफुली करतो आहोत। बॅरेट्रिक सर्जरीविषयी आज आपण माहिती देणार आहोत। ह्याच्यामध्ये ज्यांचं वजन साधारण आपल्या हाईटच्या रेशिओमध्ये आपण जसं BMI काढतो, बॉडी मास इंडेक्स, यानुसार ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 25 वर असतो ते ओबेसिटीमध्ये धरले जातात। 30 वर जे असतात त्यांना आम्ही मॉर्बिडली ओबेस म्हणतो, आणि 35 वर BMI असलेले जे असतात ह्यांना मॉर्बिड ओबेसिटीच्यासोबत सुपर ओबेस पण म्हटलं जातं। ह्या लोकांमध्ये बॅरेट्रिक शस्त्रक्रिया म्हणजेच दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची ओबेसिटी शस्त्रक्रिया ही आम्ही ॲडवाईस करतो। एस्पेशली जे रुग्ण ज्यांना ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणासोबत ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर शुगर म्हणजेच डायबिटीज, गुडघेदुखी, सांधेवात, स्लीप अपनिया म्हणजे झोपेत अचानकपणे श्वास रोखल्यामुळे जाग येणे, असे आजार आहेत। तसंच जे फर्टाईल ग्रुपमधल्या लेडीज आहेत ज्यांचं वय छोटं आहे, अजून त्यांना मुलंबाळांची अपेक्षा आहे पण ओबेसिटीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आहे, अशा पेशंट्समध्ये पण आम्ही बॅरेट्रिक सर्जरी ही ॲडवाईस करतो। बॅरेट्रिक सर्जरी ह्याचे चांगले रिझल्ट्स आहेत आणि खात्रीशीररित्या आपण ह्याचे रिझल्ट्स देऊ शकतो। ह्यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे जठरची साईज कमी करण्याची शस्त्रक्रिया करतो। ज्या लोकांचं वेट जास्त असतं किंवा त्याचे इंडिकेशन्स वेगवेगळे आहेत, त्यामध्ये थोडंसं इंटेस्टिनल बायपासचे ऑपरेशन्स केले जातात, काही लोकांमध्ये नुसतं बलून टाकला जातो, इंट्रागॅस्ट्रिक बलून टाकला जातो, अशा जवळपास 4-5 वेगवेगळ्या शस्त्रक्रिया बॅरेट्रिक सर्जरीमध्ये करण्यात येतात। बॅरेट्रिक सर्जरीलाच मेटॅबॉलिक सर्जरी म्हणून पण ज्या रुग्णांमध्ये डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नाही आहे त्या रुग्णांमध्ये बॅरेट्रिक सर्जरी ॲज अ मेटॅबॉलिक सर्जरी म्हणून पण केली जाते, आणि ह्याचे रिझल्ट्स पण बऱ्यापैकी चांगले आहेत। आपल्या इथे मराठवाड्यात आम्ही आमच्या सेंटरमध्ये हे सगळ्यात पहिले सुरू केलं आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे करतो आहे। माझी ह्याद्वारे तुम्हा सगळ्यांना ही अपील आहे की जे ओबेस पेशंट्स आहेत, ज्यांचे वजन खूप जास्त आहे आणि ज्यांनी भरपूर प्रयत्न केलेत आहार नियंत्रणात आणून किंवा एक्झरसाईज करून किंवा दोन्ही अजून काही गोष्टी करून पण ज्यांचं वजन काही कमी होत नाही आहे, त्या लोकांनी ह्या सुविधेचा निश्चित फायदा घ्यायला पाहिजे, त्यांना ह्याचा निश्चित लाभ होईल। गैरसमज हे जे आहे बऱ्याचशा अंशी बाकीचे ओबेसिटी रिलेटेड ट्रीटमेंट रेजिम्समध्ये फेल्युअरमुळे होतो। असं भरपूर लोकांना हा अनुभव आहे की ते आहार करतात, मग व्यायाम करतात, त्याच्यानंतर काही दिवस वजन कमी होतं, थोड्या दिवसानंतर परत वजन वाढायला लागतं, त्यामुळे त्यांना ओव्हरऑलच ओबेसिटी रिलेटेड मेडिकेशन किंवा ट्रीटमेंटवरती विश्वास राहिलेला नाही आहे। पण ह्या ज्या शस्त्रक्रिया आहेत बॅरेट्रिक शस्त्रक्रिया, ह्यामध्ये जे एक्सेस बॉडी वेट आहे शरीरातलं त्याच्यात कमीत कमी 70-80% एक्सेस बॉडी वेट लॉस हा निश्चित म्हणजे निश्चित होतो। सर, याच्यामध्ये वयाची काही अट असते का, वयाच्या या वेळेस करायला पाहिजे असं काही असतं? ॲज पर गाईडलाईन्स जे आहेत इंटरनॅशनल ओबेसिटी सर्जरी सोसायटीचे, ज्याचा मी एक मेंबर आहे, गाईडलाईन्स आहेत की खूप लहान वयात हे करू नये आणि अति वृद्धापकाळात पण करू नये। पण गेल्या काही वर्षापासून, जवळपास 6-7 वर्षापासून
भारतामध्ये पण काही सेंटर्स आहेत, जगामध्ये पण आहेत, की जे चाइल्डहूड ओबेसिटीवरती बऱ्यापैकी काम करत आहेत. कारण की फास्ट फूडमुळे, सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे आपल्या इथे चाइल्डहूड ओबेसिटी हा प्रकार वाढतो आहे. लहान बाळामध्ये, लहान वयामध्ये शाळकरी मुला मुलींमध्ये ओबेसिटी वाढत चालली आहे. तर अशा काही मुलांमध्ये पण शस्त्रक्रिया आपल्या इथे होत आहेत सध्या. त्यामुळे ह्या अशा गाईडलाईन्स अशा हार्ड अँड फास्ट नाही आहेत, पण शक्यतो आम्ही अवॉइड करतो बायपास सर्जरीज वगैरे ज्या असतात, ह्याच्यात गॅस्ट्रिक बायपास सर्जरीज ज्या म्हणतो आम्ही, त्या लहान मुलांमध्ये किंवा अति जास्त वय असलेल्या लोकांमध्ये आम्ही शक्यतो टाळतो. सर, याच्यामध्ये लोकांचं गैरसमज हा पण एका खर्चिक आहे, आणि शासनाची काही योजना आहे का? खर्चिक ऑपरेशन तसं बघायला गेलं तर दवाखाना आणि डॉक्टरांच्या फीज ह्याच्यात फार नगण्य आहेत. पण हे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे केल्यामुळे दुर्बिणीला लागणारं साहित्य, त्यानंतर जठरची साईज करण्यासाठी लागणारे स्टेपलर्स, त्याला लागणारे जे बाकीचे इम्पोर्टेड गन्स वगैरे असतात, सगळा खर्च जो आहे मॅक्झिमम जवळपास 70% ऑपरेशनचा खर्च हा ह्या गोष्टींमुळे वाढलेला आहे. नाहीतर दवाखाना आणि सर्जनचे चार्जेस हे फार नगण्य आहेत. आपण विचारले की याच्यात काही शासकीय योजना वगैरे आहेत का, तर सध्या तरी अजून पण भारत सरकारद्वारा किंवा महाराष्ट्र सरकारद्वारा अशा काही योजना आलेल्या नाहीत. त्यांना अजूनही आम्ही आमच्या असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करतो आहे की ओबेसिटी हा एक रोग म्हणून धरला द्यावा आणि बॅरियाट्रिक सर्जरी ह्या त्या रोगावरील रामबाण उपाय म्हणून धरला द्यावा. पण शासनाद्वारे अजून पण ह्याला प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी म्हणून बघितलं जातं, त्यामुळे ह्याच्यासाठी कोणत्या योजना अजून त्यांनी लागू केलेल्या नाही. बऱ्याच अंशी जे आहे, भरपूर लोकांमध्ये आपल्या इथे, जसं एशियन स्पेशली पॉप्युलेशनमध्ये आपण बघतो की आपल्या इथे हार्ट डिसीजचं प्रमाण बाकी वर जगातील लोकांपेक्षा जास्त आहे, बीपीचं प्रमाण पण जास्त आहे. हे अनुवांशिकता निश्चित आहे ह्याच्यात. त्यामुळे अनकंट्रोल्ड किंवा आम्ही ह्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे म्हणतो आहे, त्यात लिपिड्स वाढणं किंवा शुगर वाढणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसंच ओबेसिटी हा पण अनुवांशिक थोडंफार ऑफकोर्स आहे.